नूतन मराठा महाविद्यालयात टीसी घोटाळ्यात प्राचार्य सहभागी असल्याचा गंभीर आरोप. 10 जुलैच्या महाविद्यालय बंदच्या दिवशी राष्ट्रगीत सुरू असताना कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा केलाय पियुष पाटील यांनी आरोप. मी गुंड होतो तर आजपर्यंत विद्यार्थी म्हणून नोटीस का नाही दिली, पियुषने केलाय प्राचार्यांना प्रतिप्रश्न. नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन ॲडव्होकेट विजय पाटील, मनोज पाटील, पियुष पाटील या गुंडांपासून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी धसका घेतलेला असून त्यांच्यात घबराट आहे असा आरोप करत या गुंडांपासून विशेष संरक्षण मिळावं अशी प्रशासन व पोलिसांना मागणी केली होती. याबाबत या गुंडांवर कारवाई न झाल्यास 10 जुलैला महाविद्यालय बंदचा निर्णय कर्मचारी घ्यायचं म्हणत आहेत असा इशाराही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अध्यक्षाच्या हवाल्याने दिला होता. प्राचार्यांनी केलेल्या या पत्रकार परिषदेतील आरोपानंतर सामाजिक संघटना व विद्यार्थी संतापून त्यांनी पियुष पाटील याच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना या प्राचार्यांबाबत निषेधाचे निवेदनही दिले होते. एकूणच पियुष पाटील हा महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी आहे, समाजसेवी वृत्तीचा आहे व तो युवकांमध्ये आवडता नेता म्हणून वावरत असल्याचा हा परिणाम जाणवला. पण त्यानंतरही महाविद्यालय 10 जुलैला कर्मचारी संघटनेने बंद पाळून पुन्हा आरोप केलेले आहेत. आपल्यावर नाहक झालेल्या आरोपांच्या प्रतिउत्तरासाठी पियुष पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे, बघूया ती प्रत्यक्षातच. नूतन मराठा महाविद्यालयात टीसी घोटाळा झालेला आहे आणि त्यात प्राचार्य देशमुख यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप पियुष पाटील यांनी केला आहे. महाविद्यालयात प्राचार्य देशमुख यांनी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे. तो TC च्या माध्यमातून त्या ठिकाणी विशिष्ट रॅकेट कार्यरत आहे. त्याचे प्रमुख ते प्राचार्य नसून त्या भ्रष्टाचाराच्या रॅकेटचे प्रमुख प्राचार्य देशमुख आहेत. ते प्राचार्यानंतर आहेत असं मला वाटतं. आणि हे सगळं रॅकेट ज्या पद्धतीने काम करतं, म्हणजेच की एखाद्या फॅकल्टीची फी 10,000 रुपये असेल पण मात्र तो ॲडमिशन घेत असताना त्याला 100 रुपयात ॲडमिशन दिलेली असेल व त्याने त्या 3 वर्षाच्या काळामध्ये 1,000 रुपये जमा केले असतील तर त्या विद्यार्थ्याचे 9,000 रुपये कॉलेजचे त्याच्याकडे घेणे आहे. पुरावे कसं? पुरावे या संदर्भात असे आहेत की याच्यामध्ये एक तरतूद आहे, हे पैसे कुणी कोणाच्या हातात द्यायचे नाही आहे. आपली किती फी बाकी आहे याचं तुम्हाला चलन भेटतं, त्याचा रेकॉर्ड आहे. त्या चलनला घेऊन आपण बँकेत जायचं, रीतसर आपण बँकेमध्ये महाविद्यालयाच्या बँकेमध्ये ते पैसे भरायचे आणि आपलं TC LC आपण घेऊन जावं अशी ती पद्धत आहे. ज्याच्याकडे 10,000 रुपये 9,000 रुपये बाकी असतील त्याला कॉलेजच्या व्यतिरिक्त त्यांनी डुप्लिकेट LC TC तयार केलेले आहेत आणि ते बनवून डुप्लिकेट LC TC दिले जात आहेत आणि कुठलीही बँकेची पावती फाडली जात नाही आणि आर्थिक तोडजोड करून 10,000 चे 5,000 दे, ते 5,000 त्यांच्या खिशात जातात आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. त्यांची चौकशी होईल. त्या ठिकाणी नरेंद्र अण्णा पाटील संचालक मंडळ असताना त्यांना समन बजावले गेलेले होते. त्या समनचं उत्तर त्यांनी त्यावेळी दिलं नव्हतं, पुन्हा समन बजावले गेले. नंतर प्रोसिडिंग लिहिली गेलेली आहे, त्या प्रोसिडिंगवर प्राचार्यांच्या सह्या आहेत. त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला होता म्हणून ते त्याचं उत्तर देऊ शकलेले नाही. शेवटी त्यांनी प्रोसिडिंग लिहिलेली आहे, त्याच्यावर सह्या आहे. लवकरच शासन दरबारी हे सर्व मांडलं जाईल. प्राचार्य देशमुख यांनी पियुष पाटील गुंड असल्याचा आरोप केला होता. याबाबत पियुषने सांगितलंय, माझ्यावर वैयक्तिक गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ज्या पद्धतीने मला फक्त वैयक्तिक टार्गेट करायचं, मला बदनाम करायचं, हे सर्व षडयंत्र रचत मला बदनाम केलं गेलं. मला वाईट वाटतं की इतक्या खालच्या पातळीचे आरोप प्राचार्य डॉक्टर LP देशमुख माझ्याविरुद्ध करू शकतात. ज्या प्राध्यापकांनी मला ज्ञानदानाचं काम केलं त्या गुरुवारांना मी आजही मानतो, प्राचार्यांनाही मी मानत होतो. मला त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, पण माझी या 5 दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात ज्या पद्धतीनं बदनामी केली गेली. आपल्या विरोधात बेछूड आरोप करून प्राचार्य आपली बदनामी व कटकारस्थान करत असल्याचे पियुष पाटील यांनी म्हटले आहे. प्राचार्य यांनी पहिले स्वतःचं आपलं उघडं हे झाकावं. प्राचार्य महोदय, आपण माझ्यावर आरोप करतात, मी गुंड आहे, मी मवाली आहे. प्राचार्य साहेब, याचं उत्तर देण्यासाठी सर्वांचा आग्रह होता आणि माझ्या पाठीशी कोण कोण आहेत
या संदर्भात कालच जिल्ह्यातल्या अनेक संघटना, जवळपास 300 वर लोक महाशय कलेक्टर साहेब तथा पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे. सर्व माझ्या पाठीशी आहे, सर्व माझ्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना माझ्यावर विश्वास आहे. प्राचार्य देशमुख हे वरणगाव महाविद्यालयात असताना संगणक व स्टेशनरी घोटाळ्यात कोटी रुपयांची बनावट बिले सादर करण्याबाबत त्यांच्यावर वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. घोटाळ्यांमधून अपसंपदा जमवल्याचा आरोप प्राचार्यांवर करत याबाबत चौकशी झाली पाहिजे असंही पियुष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. आपण वरणगाव कॉलेजला असताना 2.5 कोटी रुपयाचा गैरव्यवहार केला, घोटाळा केला. हा घोटाळ्याचा पैसा तुमच्या मालमत्तेचा नव्हता, हा पैसा होता, हा कोणी एका व्यक्तीचाही नव्हता, हा पैसा होता त्या ठिकाणी शिकणाऱ्या माझ्या शेतकरी राजाच्या गरीब मुलाचा. त्यांच्या फीमधून जमलेला हा पैसा होता, तो आपण 2.5 कोटी रुपये गिळून गेलात. यानंतर आपल्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे, लवकरच याची चौकशी लागणार आहे. आणि याची भीती, याचं आपण भ्रष्टाचार केलेला आहे, आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. मी तर म्हणेल प्राचार्यांची काहीही कारण नसताना याच्यामध्ये ही जी भूमिका आहे, ही भूमिका म्हणजे केवळ राजकारण यांचा काही संबंध नसताना एक आरोप करायचे, बेछूट आरोप करायचं, बदनाम करायचं असं चालणार नाही. यासोबतच प्राचार्य देशमुख यांच्यावर अजून अनेक भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल होणार आहे. मी सांगेल की वेट अँड वॉच. एकूणच नूतन मराठा महाविद्यालयाचा हा वाद थांबता थांबत नसल्याचे स्पष्ट होत असून पियुष पाटील या विद्यार्थ्यानं केलेल्या आरोपांना प्राचार्य काय उत्तर देत आहेत की निरुत्तर होत आहे हे लवकरच कळेल. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.